सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना नमस्कार। विद्याताई आनंदजी, शिवाजीराव, सूरज, सर्व आमचे सहकारी, आज मी जवळपास अनेक वर्ष सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर पण काम करतो, पण आमदार आणि खासदार म्हणून 32-33 वर्ष काम करतोय, परंतु आज मी सकाळी पेपर जे उघडले ते पेपर उघडल्यावर जी जाहिरात पाहायला मिळाली, असली जाहिरात मी कधी पाहिलेली नव्हती। एक तर ती शिवसेना शिंदे गटाची जाहिरात आहे, त्या जाहिरातीमध्ये शिंदे साहेब किंवा ती जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काही कळलं नाही। कारण मुळातच ह्या पक्षाचं का त्यांनी तो पक्ष स्वतःकडे खेचून घेतला की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आनंद दिघे साहेबांच्या विचाराचे आहोत, परंतु तिथं आनंद दिघे साहेबांचाही कुठं फोटो दिसेना, कुठं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही कुठं फोटो दिसेना, आणि एवढा तिथं म्हणजे अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या। पण स्वतःच ठरून सर्वेक्षण केलं, उद्या कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं की कुणाला किती टक्के, आता तुम्ही बघता एक्झिट पोल किंवा काही येतात तर ते कोणी केलेले ते सांगतं। मधी पण मला वाटतं सकाळनी एक सर्वे केलेला माझ्या वाचनात आला, पण सकाळनी सांगितलं नाही आम्ही तो आम्ही करून घेतला, तसा हा सर्वे कुणी केलेला आहे। आणि अशा प्रकारची एक सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा तसं बघितलं तर एक विश्वविक्रमच आपल्या राज्याच्या प्रमुखांनी केला, आणि त्यांना का जाहिरात कशाकरता केली जाते की आपण केलेलं काम लोकांच्यापर्यंत पोचावं, नंबर एक। किंवा जाहिरातीवर मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की लोकांना माहिती होण्याच्या करता। जर ह्यांचं काम एवढं चांगलं असेल तर अशा पद्धतीच्या जाहिराती पानभर, आणि ती पण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्वे दाखवलेला आहे की नंबर एक एकनाथराव शिंद्यांना मुख्यमंत्री पदाच्या करता लोकांनी कौल दिलेला आहे, खूपच आनंद वाटला की लोकांना चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पुढं व्हावेत असं वाटायला लागलं। आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये की इतकी जर लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका का घेत नाही। एक वर्ष झालं, उद्याच्या 20 तारखेला, आज बघा तारीख किती आहे, 12-13, म्हणजे ह्यात 15-20 दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल। सगळे त्या भाग म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यामध्ये कुठंतरी सदस्य म्हणून, महापौर म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, झेडपी अध्यक्ष, पदाधिकारी, सभापती, उपसभापती, पंचायत समिती असं त्यांना व्हायचं आहे, तरी तुम्ही निवडणुका घेत नाही। मधी मे उन्हाळाच होता त्यावेळेस तुम्ही निवडणुका घेऊ शकत होता, आत्ता निवडणुका जाहीर करून पावसाळा संपल्या संपल्या तुम्ही निवडणुका घेऊ शकता, परंतु त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते। आणि एकीकडे मात्र जाहिरातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा, आता शिवसेना आमचीच अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदी साहेबांचा फोटो टाकला, बरोबर आहे, मोदी साहेबांच्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले, मोदी साहेबांच्या पक्षाचा भाजपचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला, स्वतःचाही फोटो टाकला, परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या तो त्यांनी वगळलेला आहे। हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही एकीकडं जनतेला सांगता की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढं घेऊन चाललेलो आहे, आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे असं तुम्ही इतके दिवस सांगत होता। राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न ह्यांनी पद्धतशीरपणे बाजूला ठेवले, त्याच्यात जर राज्याच्या संदर्भातलं काही सांगितलं असतं की आम्ही एक वर्षभराच्या काळामध्ये इतकी बेरोजगारी कमी केली, इतका त्याच्या संदर्भामध्ये GDP वाढलेला आहे, इतका शेतकऱ्यांना मदत आम्ही त्या बाबतीमध्ये पोहोचवलेली आहे, इतक्या लाभार्थ्यांना ह्या ह्या योजनेमध्ये अशा प्रकारचा लाभ आम्ही तिथं पोहोचवलेला आहे, हे तर प्रश्न बाजूलाच, परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय
याची स्पर्धा सरकारमधल्या महत्त्वाच्या पदांवरच्या मध्ये चाललेली दिसले आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं केंद्रात म्हणजे मी ऐकलेलं होतं तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते आता तीच घोषणा मागं पडली आणि राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे आता ही नवी घोषणा पुढं आलेली आहे आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल कारण तिथं केंद्र राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का ह्याचा देखील खुलासा नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात बावनकुळे साहेब मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल हा तुमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे तुम्ही म्हणाल अजित पवारने नाक खुपसायचं काय कारण आहे बरं बाबा मी नाही नाक खुपसत परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्त्वाचा संख्या असल्यामुळं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांच्या पेक्षा आता शिंद्यांना जनता अनुकूल झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांच्या इतर प्रमुखांना इतर सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये मला वाटतं शिंद्यांच्या बाजूला 26% मतं दाखवलीत कौल दाखवलाय मतं नाही कौल आणि फडणवीसांच्या बाजूला 23% काहीतरी कौल दाखवलेला आहे परंतु हे सगळं जे काही चाललेलं आहे खरं तर अशा प्रकारच्या जाहिराती पानभर मला का ह्यांना द्याव्याशा वाटायला लागलेल्या आहेत मला काही कळायला मार्ग नाही परंतु तो त्यांचा अधिकार आहे तो सरकारी जाहिरात असते तर मी केलं म्हटलं असतं की सरकारच्या पैशांनी यांनी अशा पद्धतीनं जाहिरातबाजी करण्याचं काही कारण नाही पण त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या वतीनं ती जाहिरातबाजी केलेली आहे पण आपली महाराष्ट्रातली जनता काही इतकी दुधखुळी नाही आहे की बाबा काय चाललं आणि कशा पद्धतीनं चाललं आहे वास्तविक एका मधल्या वृत्तपत्रांनी हे दिलेली होती त्यावेळेस हे एकदम 5% का 7% असंच काहीतरी होते एकदम तिथून आकडा जो वाढला आणि तो तर एकदम आकाशालाच गवसणी घालायला निघालेला आहे त्याचं खरं तर ज्याला देणाऱ्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं परंतु ह्या जाहिरातबाजीनं उलट त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलेलं मी स्पष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला पटो किंवा न पटो परंतु त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे आणि मग माझं आव्हान आहे तुम्ही जर असं म्हणताय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि जनतेच्या मैदानामध्ये या म्हणजे जनतेच्या मैदानामध्ये खरंच कुणाच्या पाठीशी किती आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी किती आहे शिंदे शिवसेनेच्या पाठीशी किती आहे भाजपच्या पाठीशी किती आहे हे चित्र स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आपल्याला काय विचारायचं मी आपल्याला सांगतो तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु ही जाहिरात कार्ट्या पाठीमागचं कारण एक तर तुम्ही बघा मधी दोन बाजूच्या क्लिप आपण बघितल्या वारकरी संप्रदाय आपल्याला सगळ्यांनाच आदराचा प्रेरणास्थान देणारा सन्मानाने आपण त्यांना नेहमी वागणूक देणारा अशा पद्धतीनं हा सगळा समाज आहे आणि ते देव आणि आळंदीवरून निघाल्यानंतर विशेषतः आळंदीच्या परिसरामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये ते आता दाखवत आहेत पोलीस खात्याकडे जी क्लिप आहे त्याच्यामध्ये काही वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकललं असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि काही ठिकाणी लाठीचार्ज पण दाखवण्याचा प्रयत्न करतायत आज एवढ्या घटना सातत्याने घडत आहेत तुम्ही पहा आज त्या मुंबई पुणे रस्त्यावर देखील तो एकाने पेट घेतला त्याचा स्फोट झाला त्याच्यात कितीतरी गाड्या जळाल्या त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय हे जे काही प्रकार घडत आहेत शिवाय वेगवेगळ्या प्रकारे जातीय दंगली घडत आहेत वेगवेगळ्या प्रकारे काही क्लिप पोस्ट करतायत आणि त्या पोस्ट केल्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होतीये आज शेतकरी आता आज पेपरला बातमी आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रात पैसे मिळत नाही परंतु चारपट पैसे त्याला तेलंगणामध्ये हैदराबादला कांदा दिल्यानंतर मिळत आहेत
अशी बातमी आहे. मी त्याच्या खोलामध्ये जाऊन खरोखरीच तेवढे पैसे मिळत आहेत का त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करतोय. कारण तसं असेल तर हैदराबादच्या मार्केटमध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळत असतील तर सरकारनी स्वतः हस्तक्षेप करावा, कांदा इथं खरेदी करावा आणि हैदराबादच्या मार्केटला पाठवावं, किंवा जिथं कुठं दोन पैसे जास्त मिळतात तिथं पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कारण कांदा उत्पादक, कापूस उत्पादक आणि माझा टोमॅटो उत्पादक असे अनेक प्रकारचे शेतकरी अडचणीत आहेत. कारण कापूस पण त्यांच्या दारामध्ये पडलेला आहे. आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, एकतर पावसाने लांबण दिलेली आहे, अशा प्रकारचे परिस्थिती. वादळ पण येण्याची शक्यता होती, चक्रीवादळ, पण ते पुढं महाराष्ट्राकडं न येता पुढं सरकलेलं आहे. परंतु तेही पण राज्य आपल्याच भारतातली आहे, तिथं पण नुकसान होता कामा नये. ही खबरदारी म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. खबरदारी तर निसर्गाच्या समोर घेता येत नाही, पण काळजी घेऊन जे काही असं घडलंच तर ताबडतोब तिथं कशी यंत्रणा कामाला लावता येईल, वॉर फुटिंगवर काम कसं करता येईल हे सरकारने केलेलं पाहिजे. आणि सध्या कायदा सुव्यवस्था अक्षरशः त्याची म्हणजे वेशीवर टांगली गेलेली आहे. दंगली असतील, बेरोजगारी आहे. आता आज पण मी इथं होतो, मला थोडासा उशीर झाला कारण सकाळी माझं दुसरं एक काम होतं, तिथं मला वेळ गेला म्हणून मी सकाळचं दुपारच्या शिफ्टमध्ये हे मीटिंग शिफ्ट केलं आणि लोकांना गाठी भेटी. आज पण अनेक मला बेरोजगार भेटत होते की दादा आमचं महावितरणमध्ये नोकर भरती होत नाही, आमचं वय निघून चाललेलं आहे, आम्हाला सांगतात 75 भरती करणार, 75,000 वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, तर त्याच्यामध्ये आमचं काय ते काही सांगितलं जात नाही. आणि ही सगळी समाजामध्ये वेगवेगळ्या घटकात शेतकरी, बेरोजगार, महागाईमुळं सर्वसामान्य जनता त्रासून गेलेली आहे. ह्या सगळ्यांचं लक्ष विचलित होण्याच्या करता नेहमीची पद्धत कशी होती, पेपर उघडला की पेपरचं हेडलाईन आपण बघतो आणि मग पुढच्या बातम्या. परंतु इथं इथं हेडलाईनने ह्यांचेच फोटो बघायचे आणि ह्यांचाच उदो उदो बघायचा, हे जे काही केविलवाना प्रयत्न चाललेला आहे तो खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात न आवडणारा अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. अहो असं कसं तुम्ही बोलताय, काही पण बोलायला लागलाय का तुम्ही? कृषी मंत्र्यांनी एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप केलेले आहेत, गँग केलेले आहेत, ग्रुप नाही गँग नाही म्हणता येणार, परंतु त्याला ग्रुप केलेत आणि ते असं काही होऊ नये म्हणून माणसं पाठवतायत, त्यांना विचारतायत हे तुमचं बाहेर काढायचं का ठेवायचं आहे ते सांगा. त्याच्यातनं वेगळ्या पद्धतीनं म्हणायला शेतकऱ्यांना आम्ही मदत करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, परंतु त्याच्यातनं इतकं काळंबेरं वेगवेगळं ऐकायला मिळत आहे. अजून मी त्याच्याबद्दलची माहिती मागवलेली आहे. आज खरोखरीच काही मंत्र्यांना काही काय पायपूस राहिलेला नाही आहे वाटेल तशा प्रकार. काही जण म्हणतात हा माझा PS नाही आहे, पुन्हा रेकॉर्डला तो PA पण दिसतोय काही दिवसापूर्वी, आणि पुन्हा इकडं पण डिपार्टमेंटला. आणि मला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना खूप मोठ्या प्रमाणावर स्टाफ ठेवता येतो कारण तो त्यांचा अधिकार असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये मंत्र्यांना पण एवढे OSD, एवढे प्रायव्हेट सेक्रेटरी, एवढे PA काय त्याची गणनाच सांगता येणार नाही, म्हणजे अतिशयोक्ती नाही. काही मंत्र्यांना त्यांच्या स्टाफची नावं पण सांगता येणार नाही की बाबा याची काय काय नाव आहे, एवढा स्टाफ भरला आहे. खरं तर राज्याचे प्रमुखांनी, उपप्रमुखांनी लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी त्याला नियम आहे. की मला आठवतंय पूर्वी आम्ही राज्यमंत्री असताना आम्हाला एक प्रायव्हेट सेक्रेटरी असायचा आणि 3 PA असायचे, 8-8 तासाच्या करता 3 PA असायचे. आणि घरचे फोन पोलीस जे ऑपरेटर असतात, म्हणजे पोलीस जे बंदोबस्ताला असतात त्याच्यातलेच आमचे ऑपरेटर केले जायचे आणि तेच त्या ठिकाणी फोन घ्यायचे. पण आज इतके मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना स्टाफ आहे की नक्की कुठली फाईल कुणाकडे काही सांगता येत नाही, आणि मग त्याच्यातच ह्यांचा वेळ जातोय, लोकांची कामं खोळंबत आहेत. आपण म्हणताय ते निर्विवाद सत्य आहे. शेखर निकमचा मला रात्री फोन आला की दादा आमच्या चिपळूण आणि कोकणामध्ये देखील आवाच्या सव्वा दारांनी एकतर पाऊस लांबलेल्यामुळं पेरण्या लांबल्यात, काहींनी आधी पेरण्या केल्यात, धुळपे पेरण्या आपण ज्याला म्हणतो ते,
त्या पेरण्या वाया गेल्या कारण पाऊस पडला नाही. आता पुन्हा त्यांना दुबार पेरणी करावी लागती. दुबार पेरणी करत असताना बियाणं लागतंय, बियाणाचे दर वाढलेत, खताचे दर वाढलेत, म्हणजे हे बाकीच्या किमती कमी करायच्या ऐवजी त्याच्यात ही जाहिरातीच्या ऐवजी सांगितलं असतं की बियाणाचा दर हा होता, आम्ही हा केला, ही सवलत दिली, खताचा दर हा होता, आम्ही असा केला, ही एवढी त्याच्यामध्ये सवलत दिली, किंवा मिश्र खतं जी म्हणतात, दाणेदार खतं ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो, त्याचे दर आम्ही अशा पद्धतीनं कमी केले, ते तर काहीच सांगायला तयार नाही आहे आणि नको नकोच तो उद्या उद्या चाललेला. हो ते खरंच बोलले ना, कारण ह्यांच्या 40 आमदारांमुळे हे सरकारमध्ये आलेत आणि ह्यांच्या 105 आमदारांमुळे हे मुख्यमंत्री झालेत, असं दोघांचं साटलोट झालेलं आहे. ह्यांच्या पाठिंब्यामुळं ह्यांचा मुख्यमंत्री झाला आणि ह्यांच्या पाठिंब्यामुळे ह्यांचा उपमुख्यमंत्री झाला आणि हे 18 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यावर ते म्हणणारच ना. मी परत सांगतो की तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, कारण त्यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असं एकत्रपणे लोकसभा आणि विधानसभेला सामोरं जाणार. मला काही ह्यांनी सांगितलं खासदारांनी की आम्ही जरी पाठिंबा दिलेला असला तर आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेचं चिन्ह घेणार नाही, भाजपचं चिन्ह घेणार, भाजपचं चिन्ह घेणार. म्हणजे याचा अर्थ शिवसेनेच्या चिन्हापेक्षा गेलेल्या काही खासदारांना, मी सगळ्या खासदारांना म्हणत नाही, काही खासदारांना भाजपचं चिन्ह जवळचं वाटतंय आणि कुठं घोडा मैदान लांब आहे. 8-9 महिन्यांनी आपल्याला कळेलच कुणी कुणाचं चिन्ह घेतलं आणि कुणी कुणाचं चिन्ह घेतलं. पण एक आहे, एक वर्षामध्ये थोडंसं एकमेकाच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली पाहायला मिळते, विशेषतः ठाणे जिल्हा आणि तिकडचा जो परिसर आहे तिथं भाजप वर्सेस शिवसेना शिंदे गट असं ते जास्त फार एक दुऱ्या एक एक दो एकमेकाच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप तिथे सुरू झालेले आहेत. नाराजी पाहायला मिळते, कुणी थांबायला तयार नाही. हे ह्यांच्या परीनं सांगतात की आमची ताकद आहे, हे म्हणतात की आमचंच आहे आणि मग मधले बोलणारे म्हणतात नाही नाही आम्ही ह्याच्यातनं समन्वय घडून आणू, एकोपा करू. मी आपल्याला सांगतो जर असं अंतर वाढत गेलं तरी नंतर कधी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्त्यांच्यामध्ये आपलेपणा निर्माण होत नाही, कार्यकर्त्यांच्यामध्ये मग दुरी राहते आणि त्याचा फटका एकत्र निवडणुकीला बसतो. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतोय. प्रकृती बिघडू शकते बाबा, तुला पण असं कसं म्हणता येईल. शेवटी तब्येत व्यवस्थित असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी CM DCM दोघं जाणार होते. मलाही मगाशी एकानी सांगितलं की कदाचित DCM जाणार नसतील, दुसरं काही काम असेल किंवा तब्येत. आता माझी पण कधी कधी तब्येत की तुम्ही लगेच अजित पवार नॉट रिचेबल. अरे काय नॉट रिचेबल, तब्येत बिघडल्यावर कुठं नॉट रिचेबल. नाही हो, मला नाही वाटत तसं. मी तुम्हाला सांगू का, अशा प्रकारची आग लागल्यानंतर एके बाजूने ट्रॅफिक खोळंबलेलं असतं, दुसऱ्या बाजूने ट्रॅफिक चाललेलं असतं, त्या रॉंग साईडनं त्यांनी फायर ब्रिगेडच्या गाड्या आणायला पाहिजे होत्या आणि लगेच बुजवायला पाहिजे होतं. मी जर पोलिसांना मुभा दिली, मोकळीक दिली, हस्तक्षेप झाला नाही आणि चांगले अधिकारी महत्त्वाच्या पोस्टवर टाकले, म्हणजे 40 आमदारांना सांगून नाही, म्हणजे चांगले अधिकारी, तर मग व्यवस्थित अधिकारी त्यांचं काम करतात. आपण आता वर्षानुवर्ष बघतो त्या रोडनी एक्सप्रेस हायवे व्हायच्या आधी तुम्हाला आठवत असेल 8-8 तास, 7-7 तास, म्हणजे कधी काळी
आता लता मंगेशकर हयात नाहीत, परंतु त्या पण 7-8 तास अडकलेल्या होत्या, त्याची बातमी झालेली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मनावर घेतलं. सुरुवात युतीने केली, शेवट आम्ही आघाडी सरकारच्या काळात झाला आणि तो रस्ता झाला, तो फायद्याचा झाला. अजून पण एक टनेलचं काम चाललेलं आहे, ते टनेलचं काम झाल्यानंतर हे आत्ता जे घडतंय त्याला थोडासा रिलीफ मिळेल, थोडंसं वाहतूक चांगली व्हायला मदत होईल असं मला वाटतं. पण ह्या संदर्भामध्ये इतके वेळ मीडिया ती आग अशी भडकती आहे आणि नंतर ते आतमध्ये टँकरचे स्फोट व्हायला लागले, म्हणजे जो साठा होता फ्युएलचा त्याचे स्फोट व्हायला लागले, त्याचाही फटका. म्हणजे काही काही जण सांगतात ते खालनं वरपर्यंत गेलं, वरनं खाली आलं आणि त्याच्यामुळं खालच्या गाड्या पण पेट घेतला, म्हणजे कारण नसतानाच लोकांना त्रास सहन करावा. का त्यांना ते वाटतं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला आणखीन काही वाटेल, राष्ट्रवादीला आणखीन काही वाटेल, फक्त ह्या तिघांनी एवढंच करावं हा आकडा 48 बाहेर जाऊन देऊ नये, 48 ठेवावं. आणि ते जसं म्हणतात आम्ही 45 घेणार, तसं आता हे आमच्या तिघांचं दिसतंय पार 48 जायचा हे असं दिसतं. एक तर कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता हे असं करायचं असतं आणि ह्याच्यातनं तिन्ही पक्षांनी किती जरी आढावा घेतला तर तिन्ही पक्ष एकत्र लढले तरच तो आकडा जाणार आहे हे निर्विवादपणे सत्य आहे, हे तिघांनी कधी विसरता कामा नये. त्याच्यामुळं तिघांनी पण समंजस भूमिका घेऊन तुटेपर्यंत ताणता कामा नये. त्याच्यामुळं आता मागच्या वेळेस एक खासदारकीची जागा आलेला जर 21 पोचला तर 4 जागा निवडून आलेल्यांनी कुठं पोचायचं आणि 18 जागा निवडून आलेल्यांनी कुठं पोचायचं याचं जरा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नहीं नहीं, उसका डर नहीं, उसके बारे में वो तो समझा रहे पब्लिक को, सिचुएशन ऐसी है. वो आपने आज की जो एडवर्टाइज आई है उसमें देखा है ना, उनका कहना है कि ऐसा ऐसा है, डरो मत, ऐसा उनको लोगों को कहना है. आनंद दिघे साहब का नहीं है, मुझे ऐसा लगता है. आज देखो ये अभी जो एड आई है सभी पेपर में, कल उसमें चेंज जरूर हो जाएगा, उसमें मेरे ख्याल से बाला साहब जी का भी फोटो आ जाएगा, आनंद दिघे साहब का भी आ जाएगा. अगर शिवसेना के एड है तो दिखने में तो शिवसेना की एड दिखती है, तो ये चेंजेस हो जाएंगे और कुछ चेंजेस वो जरूर करेंगे ऐसा मुझे लगता है. वो नारा बिल्कुल चलने वाला नहीं है, क्योंकि नरेंद्र मोदी साहब का तो 2 आपने देखा है उनका करिश्मा कैसा हुआ है, उनके कारण उनके नाम के ऊपर ही बीजेपी सेंट्रल में क्लियर मेजॉरिटी में आई. वैसा आपको लगता है कि सीएम साहब का नारा देके, उनका फोटो दिखा के एमएलए चुनाव जीत सकते हैं, ऐसा आपको लगता है? मुझे तो नहीं लगता. दादा, पिछले कुछ दिनों से भाजपा और एकनाथ शिंदे शिवसेना गुट के जो नेता है वहां विकास अघाड़ी की एकता पर सवाल उठाते थे, लेकिन हाल फिलहाल में शिकांत शिंदे की सीट पर लेकर हो या आज जिस तरीके से जो विज्ञापन आया है उसको देखकर इनकी एकता की कहानी पर आपको क्या कहना? मुझे उनके एकता के बारे में कुछ नहीं कहने का मेरा मतलब भी नहीं है, क्योंकि क्या है, उन्होंने हमारे बारे में कुछ कहना, हमने उनके बारे में कहना, वो इशू नहीं है. अभी महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का इशू है, आप देख रहे बहुत जगह हमारे महिला
हमारे लड़कियां इनके ऊपर अन्याय हो रहे, अलग अलग केसेस आप हमारे सबके सामने आ रहे, ये जो सिचुएशन है यहाँ सभी जाति के लोग बहुत अच्छी तरह से रहते हैं, सालों से रहते हैं, लेकिन कुछ कुछ जगह ऐसा इशू तैयार किया जाता है कि उसमें दो कास्ट में थोड़ा सा अंतर बढ़ना चाहिए, उसमें दरी होनी चाहिए, ऐसा उनका चालू है। वो बिल्कुल गलत है, क्योंकि यह सिख हो, हिंदू हो, मुस्लिम हो, ईसाई हो, सब लोग बहुत अच्छी तरह से रहते हैं। ये महाराष्ट्र की परंपरा है और वो परंपरा जतन करनी चाहिए। अभी तो जो श्री संत ज्ञानेश्वर महाराज और श्री संत एक तुकाराम महाराज, इनकी जो डिंडी वारी उसको बोलते हैं, वो देवर आनंद से निकली है, आज पुणे से भी निकलेगी, तो वो जब जाती है तो सभी जाति के लोग एक होके ज्ञानबा तुकाराम ऐसा करके विठल 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 करके जाते हैं। ये अपनी हमारी परंपरा है, वो परंपराओं को कहीं तो दाग लगाने की कोशिश कोई लोग करते हैं, तो उसको पहचाना चाहिए। बीच में आपने देखा कुछ लीडरों के बारे में भी गलत गलत कुछ क्लिप में हमने देखा, या लोगों में थोड़ा सा उसके बारे में अलग गलत न्यूज़ देके वातावरण खराब करने की कोशिश की, ये भी गलत है। लॉ एंड ऑर्डर ठीक तरह से देखने का पूरा अधिकार पुलिस डिपार्टमेंट का है, और चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर ने, गवर्नमेंट ने उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा ध्यान देके यहाँ की परिस्थिति अच्छी कैसे रहेगी उसके बारे में ध्यान देना चाहिए, और बेरोजगारी और महंगाई ये कैसी कम हो सकती है उसके बारे में उन्होंने बोलना चाहिए ना। वो उसके बारे में कोई बात करने के लिए तैयार ही नहीं है। हमारे फार्मर्स इतने परेशान हैं कि पूछो मत। वो प्याज के बारे में या टोमेटो के बारे में या अपने कॉटन के बारे में, ये सब इश्यू जो है, अभी बारिश आगे चली गई है, 12 तारीख आ जाइए, लेकिन 12 तारीख तक, 13 तारीख तक कोई बारिश नहीं है। लोग बोल रहे हैं कि अभी मेरे ख्याल से कोकण में, सिंधुदुर्ग, रत्नागिरी में बारिश आई है, मानसून आया है, ऐसे बताते, वो आगे आना चाहिए। सब परेशान है, अपने डैम के जो पानी का लेवल थी वो कम हुई है, इतनी कम हुई है कि मेरे ख्याल से अभी पानी का भी उन्होंने ये किया है, मुंबई में वही इशू है। बीच में मैंने नवी मुंबई के बारे में, मोरबे की पाइपलाइन के बारे में कुछ सुना, ये जो हुआ हो रहा है उसके बारे में पहले ध्यान देना चाहिए। ये जो हम एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप ये करते रहेंगे, लोग बोलते हैं कि ये क्या हमें दिखाते हो, पहला हमारा काम करो, हमारे जो इशू है, हमारे जो सवाल है, वो सवाल का जवाब दे दो, उसमें हमें कैसा हल हो सकता है वो देखना चाहिए। मी आजच्या ह्या जाहिरातीवर आपण लगेच वेगवेगळे अंदाज करण्याचं काही कारण नाही। ह्या जाहिरातीनं एवढा ह्यांच्यातल्यांनाच वेगवेगळ्यांना सूचनावरनं अशा येतील की ह्यांचे कान टोचले जातील, ह्यांचे डोळे फाड दिशी उघडले जातील, आणि ह्याच्यातनं आता काही लोकांच्याकडे जाऊन माफी पण ह्यांना मागावी लागेल, आमचं चुकलं, आम्ही बघितलं नाही, आमकं झालं नाही, तमकं झालं नाही, अशा पद्धतीनं काहीतरी थातूर मातूर त्याला मुलामा देण्याची पाळी ह्यांच्यावर येईल, कारण कुणीच ते सहन करणार नाही। म्हणजे भाजपा आज तिथं प्रमुख पक्ष आहे, पण भाजपच्या जागी दुसरं कुणी असतं तरी म्हणलं असतं ही कुठली पद्धत काढली। आम्ही त्यावेळेस आम्हाला सत्तेमध्ये येण्याच्या करता नाईलाजास्तव तुम्हाला मुख्यमंत्री पद दिल्याशिवाय आम्ही सरकारमध्ये येऊ शकत नव्हतो, म्हणून आम्ही मुख्यमंत्री पद दिलेलं आहे। नाहीतर सहसा पद्धत कशी असती, ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, हे आमच्याही काळात होतं। आम्ही पण एकदा अपवाद केला होता 2004 आमच्या वरिष्ठांना वाटलं की नाही काँग्रेस त्याच्यामुळे ते काँग्रेसला दिलं त्यांनी, तसं पुढच्या वेळेस कुणीच तसं हे करणार नाही। ज्याचे हे आता अडचणीमुळं भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं,
की बाबा विरोधी पक्षामध्ये राहण्याच्या करता हे 40 लोक येऊन आपले काहीतरी सत्तेमध्ये आपण सहभागी होऊ म्हणून त्यांनी ते तो मार्ग निवडला। जाऊ दे, माझ्यावर फार प्रेम चाललं रे बाबा, माझं काय आता तुला सांगू का। एक मिनिट, प्रत्येक पेपरला, प्रत्येक अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकाला त्यांचं त्यांचं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्यांना जे वाटलं त्यांनी ते लिहिलं, त्याच्यामुळे आमच्या अंगाला भोकही पडली नाही किंवा आम्हाला फार काही विचार। तो पेपर किती जण बघतात तो आम्ही ते शिवसेनेचं मुखपत्र म्हणून त्या ठिकाणी बघतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या बातम्या येत असतात, त्यांना ते योग्य वाटलं त्याच्यामुळं त्यांनी तशा पद्धतीनं लिहिलं। अनेक बाकीच्या पण वृत्तपत्रांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत ना, बातमीदारांनी पण, म्हणजे संपादकीय अग्रलेख पण तुम्ही बघा आणि बातमीदारांनी दिलेल्या बातम्या पण बघा, प्रत्येकाने आपापल्या परीनं अंदाज व्यक्त केलेले आहेत वगैरे वगैरे। त्याच्यात माझ्याबद्दल तर एवढं प्रेम होतू चाललंय की काय विचारता सोय नाही। पत्रकार मित्रांनो, 99 पासून आजपर्यंत मी संघटनेमध्ये कुठल्याही पदावर कधीही नव्हतो, संघटनेमध्ये तरी देखील खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्ड बसतं त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असतो आणि मी आजपर्यंत तिथं काम करत असताना कधीही ज्याच्यामध्ये त्यातल्या त्यात इलेक्टिव्ह मेरिट आहे अशालाच उमेदवारी द्यावी असा मी आग्रह धरला आणि त्यावेळेसच्या पार्लमेंटरी बोर्डात वेळोवेळी त्या आग्रहाला कुणी नाकारू शकलं नाही। मग पूर्वी कधी प्रांताध्यक्ष आर आर पाटील होते, मधुकरराव पिचड होते, बबनराव पाचपुते होते, अरुणभाई गुजराती होते, भुजबळ साहेब होते, असे अनेक दिग्गज माणसं अध्यक्ष म्हणून होऊन गेलेली आहेत, परंतु कधीच काही प्रश्न आला नाही। त्याच्यामुळं आत्ता देखील वेगवेगळ्यांना वेगवेगळ्या पदं दिलेली आहेत, ती त्यांच्या पद्धतीनं त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील। मी माझ्या परीनं आजपर्यंत 99 ते 2023 पर्यंत करत आलो आहे, तसं मी माझ्या पद्धतीनं तिथं कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन। नाही बाबा, नाही तुला वाटतं का बोलून माहिती करतो फोन केले गेले। बिलकुल नाही ऑथेंटिक लागता, झूठ आहे, झूठ सर्वे आहे। ते म्हणतात झूठ बोले कौवा काटे वैसा सर्वे आहे। अभी क्या करे, आघाडी ठीक तरह से रहनी चाहिए ना, महाविकास आघाड़ी, ऐसा ना हो मैंने कुछ स्टेटमेंट करने के बाद बिगाड़ी नहीं होना चाहिए, इसलिए हम चुप बैठते। कौन कौन कहाँ के, ट्विटर के? ओके ओके, आप खाली उनका मत सुनो। बीच में बीबीसी के ऊपर भी रेड पड़ी थी, ऐसे बहुत कुछ हुआ था। आप निखिल जी के साथ भी जरा बात करो, अलग अलग जो भी आज तक मीडिया में काम करने वाले जो लोग थे, जो उनके मन में जो आता है मीडिया को तो वही सामने ला के रखना चाहिए लोगों के सामने, लेकिन अभी की सिचुएशन वैसी नहीं है ऐसा हम देखते हैं। उसके बारे में जो पब्लिक है, पब्लिक ने सोचना चाहिए कि सही क्या है और गलत क्या है। क्या 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 वैसा
हर एक अपने अपने हिसाब से काम करता है, लेकिन ये सब ट्विटर या फेसबुक ये सब नया यानी बहुत साल हुए हैं, लेकिन हम तो पुराने जमाने के हैं। मैं 30 साल से पहले पॉलिटिक्स में आए, लेकिन यंग जनरेशन आप जो बोल रहे हैं उसी हिसाब से काम करती है। लेकिन कभी कभी कब कुछ गलतियां हुई तो बहुत, ये हमारे मराठी में बोलते हैं दुधारी हथियार है, दुधारी बहुत ये आप कभी वो रिएक्ट भी होती है। कशाचा? अरे आधी पहिल्यांदा लोकसभेचं बघू म्हणाव, लोकसभेचं बघितल्यानंतर पुढे 6 महिन्यांनी विधानसभा आहे, त्याच्यामुळं आणि 100 तरी जिंकू शकतील एवढं तरी मान्य करतायत ना, म्हणजे अजून आम्हाला काय 60-70 जिंकायचे आहेत, 100 तर आत्ताच मान्य त्यांना, हे तरी बरे 100 तरी मान्य करतात। मागे तुम्हाला आठवत आहे 2019 240-50 आमचे हे 40 सगळे उरतील, ते पण 20 आम्हाला 20 काँग्रेसला। अरे 100 म्हणजे फार पल्ला आम्ही गाठलाय, बता काय हे अंदाज आहेत रे। शेवटी जनतेच्या मनामध्ये काय असतं ते कोणी सांगितलेलं आहे? जनता जनार्दन आपल्या भारतातली लोकशाही एवढी प्रगल्भ आहे, कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला झटका द्यायचा आणि खाली बाजूला सरकवायचं हे अनेक निवडणुकांमध्ये 75 बघितलंय, 77 बघितलंय, 84 बघितलंय, 2014 बघितलंय, अनेक ठिकाणी आपण बघितलं। ते नाही दिलं, ते दिलेलं नाही। मी सुरगणा नाशिक वगैरे भागात गेलो होतो, ते म्हणले अजून दिलं नाही। मी नंतर मग सेक्रेटरींना विचारलं मी का दिलं नाही, म्हणले ते याद्या येत आहेत, अमुक होतोय तमुक होतोय, आणि त्याच्यात एवढ्या हे लावल्यात, काही ना काही नियम लावलेत की ते कुठल्या मार्केटमध्ये कांदा गेलेला असला पाहिजे, त्याची पावती असली पाहिजे, म्हणजे ते इतकं किचकट केलंय ते असं सहजासहजी मिळण्यासारखं नाही आहे। म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला नुसती घोषणा करायची असते आणि द्यायचं नसतं त्यावेळेस ते किचकट त्याला नियम लावले जातात, त्यातला तो प्रकार आहे। शंभर टक्के होतो। मी तुम्हाला सांगतो की आज मी पण अनेक वर्ष या प्रशासनाबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे, माझे पण अनेक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत, मी पण सत्तेवर अनेकदा यांच्याकडनं कामं करून घेतली, विरोधी पक्षामध्ये असताना देखील कामाचा पाठपुरावा केलाय, परंतु आपली प्रशासनाची जी काही कामाची पद्धत आहे त्याच्यात हे पण सगळे खूप जण नाराज आहेत। ते म्हणतात की कुठलं हे सरकार अजिबात डेव्हलपमेंटच्या बद्दल विचार करायला तयार नाही, फक्त प्रत्येक गोष्टीत पॉलिटिक्स। आज त्याच्यातल्या कुणी आमदारांनी 40 आमदारांच्यामुळे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक बदली दिली की ती बदली केली जाते, पुन्हा दुसऱ्या आमदारांनी सांगितलं ती रद्द करा की दुसऱ्या दिवशी त्याला स्थगिती दिली जाते, पुन्हा नंतर 10-12 आमदार सही करून देतात, पुन्हा ते आणखीन तिसरंच होतं। असं प्रशासनामध्ये कधी चालत नाही। मी देखील 2.5 सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम केलं, बाळासाहेब थोरात वगैरे सगळे मान्यवर बरोबर होते, त्यावेळेस आम्हाला कधी कधी आमच्या पण आमदारांना ही बदली आता रद्द होणार नाही हे सांगावं लागत होतं। अधिकारी आलेले तुमची विकासाची कामं डेव्हलपमेंटच्या कामाला जर त्या अधिकाऱ्यांनी विरोध केला तर आम्हाला सांगा, आम्ही अधिकाऱ्यांना काय सांगायचं ते सांगू, परंतु वैयक्तिक कुठल्याचा स्वार्थ साधणारी कामं होणार नाही। डेव्हलपमेंटची कामं, जनतेची कामं, सार्वजनिक कामं ही करण्याच्या करता ते त्या ठिकाणी नक्की मदत करतील, आणि आम्ही अधिकाऱ्याला पाठवतानाही सांगायचो की बाबा रे तिथं विकासाच्या दृष्टिकोनातनं तुला काम करायचं आहे। नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं कह रहे कोई, रह ये बिल्कुल नहीं होना चाहिए। लेकिन उनको डर लग रहा है? नहीं नहीं, वो हमें डाउट है कि ये जानबूझकर करने की कोई कोशिश कर रहा है क्या। महंगाई और बेरोजगारी के बारे में लोगों का जो है मत,
वो डाइवर्ट करने के लिए एक दफा हिंदू और मुस्लिम हुआ कि लोग अलग सोचना शुरू करते हैं, ऐसे कुछ लोगों को लगता है, ऐसे कुछ पार्टियों को लगता है। आप देखो आज तक की जो पॉलिटिक्स हुई है उसके बारे में कभी कभी लोगों ने, कुछ पार्टियों ने, कुछ लीडरों ने यही इशू निकाल के इलेक्शन में वही एजेंडा लोगों के सामने रखा। हमें वैसा नहीं करने का, हमें सभी साथियों को साथ लेके जाना है। ये सेक्युलर डेमोक्रेसी में सेक्युलर को बहुत ज़्यादा हम बढ़ावा देना चाहिए, ऐसा हमारा कहना है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।